जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन सेट बघत आहोत ठीक आहे तलाठी भरती कोतवाल भरती आणि झडपी परीक्षा या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर चला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा अठराशे सत्तावन्नचे समर व मॅगझिनीचे लेखक कोण होते आता बघा ठीक आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव आपल्याला माहिती आहे की अठराशे सत्तावन्नचा उठाव हा भारताच्या इतिहासाम इतिहासामधील सर्वात मोठा उठाव होता ठीक आहे आणि या उठावामुळे काय झालं होतं इंग्रजी जी सत्ता होती ती हादरून गेली होती ठीक आहे इंग्रजी सत्तेचा जो पाया होता तो डगमळला होता ओके okay, आणि या उठावामुळेच अठराशे अठ्ठावन्नमध्ये ठीक आहे या उठावामुळेच अठराशे अठ्ठावन्नमध्ये काय झालं होतं अठराशे अठ्ठावन्नमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपृष्टात आली होती संपन्न झाली होती ठीक आहे आता बघा ईस्ट इंडिया कंपनी केव्हा आली होती भारतामध्ये व्यापार करण्यासाठी केव्हा आली होती तर इसवी सन सोळाशेमध्ये आली होती ठीक आहे इसवी सन सोळाशेमध्ये ठीक आहे आता प्रश्न बघा अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर व मॅगझिनचे लेखक कोण होते तर कोण होते ऑप्शन नंबर अ बघा स्वातंत्र्यवीर विदा सावरकर ठीक आहे नेक्स्ट बघा मराठीत च ज ज यांचे उच्चार रिकामी जागा प्रकारांनी होतात कोणत्या प्रकारांनी होतात बघा च चा ची ठीक आहे ज जा झी जे ज जा झी जे ठीक आहे तर कोणत्या प्रकार प्रकारांनी होतात चार ऑप्शन नंबर ड नेक्स्ट बघा नंतर बघा दहा पर्सेंट ठीक आहे दहा टक्के वार्षिक व्याजाने विशिष्ट रकमेवर तीन वर्षात किती वर्षात तीन चक्रवाढ व्याज तसेच साधारण व्याज बासष्ट रुपयांचा अंतर आहे ठीक आहे चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याज याच्यामध्ये बासष्ट रुपयाचा फरक आहे तर ती रक्कम कोणती ठीक आहे ती रक्कम आपल्याला काढायची आहे महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तलाठी भरतीला हा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे तर बघा दहा टक्के दहा टक्के म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो दहा भागीला आपण शंभर करू ठीक आहे याला जर ब्रेक केलं तर बघा काय होणार दहा एक दहा आणि दहा दहा शंभर ठीक आहे छेद दहा एक छेद दहा तर आपला बघा जो अंश आलेला आहे त्याला आपण काय म्हणू साधारण व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामधील फरक आणि जो आपला छेद आलेला आहे त्याला आपण काय म्हणू मुद्दल पकडू ठीक आहे प्रिन्सिपल तर बघा काय करायचं आता तीन वर्षासाठी आहे म्हणून काय करायचं विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो एकचा आपण वर्ग करू ठीक आहे म्हणजे एकचा वर्ग म्हणजे हा अंशाचा वर्ग ठीक आहे ब्रॅकेटमध्ये काय करू एकचा वर्ग प्लस प्लस एकचा वर्ग प्लस तीन तीन वर्षासाठी म्हणून तीन वर्षासाठी म्हणून तीन गुणीला दहा करू ठीक आहे तीन गुणीला दहा आता बघा याला जर आपण सॉल्व्ह केलं तर बघा एकचा वर्ग काय होणार एक आणि गुन्हेला याला आपण सॉल्व करू तीन गुणीला दहा तीन तीन गुणीला दहा तीस प्लस एक काय होणार एकतीस काय होणार एकतीस आता बघा तीन तीन वर्षासाठी आपण काय करायचं जे दहा आहे त्याचा आपण काय करायचं घन करायचं क्यूब करायचं तर आपण दहाचा जर क्यूब केला कि तर किती होणार हजार ठीक आहे दहाचा क्यूब केला किती होणार हजार होणार आता बघा ठीक आहे चा क्यूब किती होणार हजार तर आपल्या काय आपल्याकडे काय आला एकतीस आपल्याकडे काय आला एकत्तीस एकतीस ठीक आहे एकत्तीस आणि एकत्तीस हे कोणाचे एवढे विद्यार्थी मित्रांनो बासष्ट कारण चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याज याच्यातील फरक किती आहे बासष्ट तर ठीक आहे एकतीस हे बासष्टच्या एवढे आहे तर आपल्याला मुद्दल काढायचे आहे मुद्दल काढायचे तर आपण एक्स घेऊ ठीक आहे मुद्दल आपल्याला कळायचे तर आपण एक्स घेऊ काय करू आपण तिरपा गुणाकार करू बघा एक हजार गुणीला बासष्ट भागीला एकतीस तर बघा एकत्तीस एका एकतीस एकतीस जुने एक काय होणार बासष्ट ठीक आहे तर हजार गुन्हेला दोन केलं तर दोन हजार ठीक आहे आपलं उत्तर आलेलं आहे टू थाउजंड ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए ठीक आहे समजलं तुम्हाला तीन वर्षासाठी म्हणून आपण क्यूब केलं ठीक आहे जो छेद आला त्याचा क्यूब केला आणि जर हेच विद्यार्थी मित्रांनो दोन वर्षासाठी जर विचारलं असतं सॉरी दोन वर्षासाठी विचारलं असतं दोन वर्ष तर आपण काय केलं केलं असतं छेद दहा आलं होतं आपलं तर आपण हा जो छेद आहे याला आपण स्क्वेअर केलं असतं वर्ग केलं असतं जर दोन वर्षाचं असतं तर ठीक आहे ओके नेक्स्ट बघा नंतर बघा एक काम दहा स्त्रिया दहा तासात काम करून चोवीस दिवसात ते काम संपवतात ठीक आहे तर तेच काम आठ स्त्रिया पाच तास काम करून किती दिवसात संपवतील ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आणि इझी प्रश्न आहे बघा काय करायचं दहा गुणीला दहा गुणीला चोवीस ठीक आहे भागीला काय करायचं आठ गुणीला पाच ठीक आहे आता बघा आठ एका आठ आठ तेरी चोवीस पाच एक पाच पाच दुने दहा ठीक आहे दहा गुन्हेला वीस तीन दुने काय होणार सहा दहा गुन्हेला जर आपण सहा केलं किती होणार साठ ठीक आहे आपलं उत्तर किती होणार साठ तर आठ स्त्रिया आणि आठ स्त्रिया पाच तास काम केल्यानंतर ते काम किती दिवसात संपवताल संपवतील तर साठ दिवसात ठीक आहे साठ दिवसात नेक्स्ट बघा ओके okay. नंतर बघा एका संख्येची त्र्याहत्तर पर्सेंट आणि तेरा पर्सेंट याच्यातील अंतर तीनशे आहे तर ती संख्या कोणती ठीक आहे तर आपल्याला ती संख्या करायची आहे कोणती आहे बघा आता बघा हे गणित आपण ऑप्शन्सवरून सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे कसं बघा दीडशे बघा दीडशे रुपयाचे पहिलं ऑप्शन घेऊ आपण दीडशे रुपयाचं जर आपण त्र्याहत्तर पर्सेंट दीडशाचे आपण त्र्याहत्तर पर्सेंट काढले किती होणार बघा शून्य शून्य पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा ठीक आहे किती होणार बघा तीन तीन नऊ सात तरी एकवीस ठीक आहे बे बे ठीक आहे तिथे तर ऑप्शन येणारच नाही विद्यार्थी मित्रांनो नंतर पाचशे बघा आपण ऑप्शनवरून हे गणित करून बघत आहोत ठीक आहे ऑप्शनवरून हे गणित आपण करीन करून बघत आहोत नंतर बघा फाईव्ह हंड्रेड जर आपण ऑप्शन नंबर बी घेतलं तर बघा पाचशे रुपयावर जर आपण त्र्याहत्तर पर्सेंट काढलं तर किती होणार दोन शून्य कटणार त्र्याहत्तर गुणीला पास किती होणार बघा पाच तरी पंधराशे पाच असा एक सात पाच पस्तीस आणि एक छत्तीस ठीक आहे तीनशे पाच नंतर बघा त्र्याहत्तर पर्सेंट काढला आता आपण पाचशे हो, तेरा पर्सेंट करायचं दोन शून्य कट झाले बघा तेरा पंचे पासष्ट तर बघा ठीक आहे आता याच्यातला डिफरंट बघा ठीक आहे तीनशे पासष्ट मधून जर आपण पासष्ट वजा केले तर किती गुणरा तीनशे ठीक आहे आप, तर आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर बी पाचशे तर बघा एका संख्येचे त्र्याहत्तर पर्सेंट आणि तेरा पर्सेंट यातील फरक किती येत आहे तीनशे ठीक आहे ठीक आहे आता आपला फरक किती येत आहे तीनशे रुपये ठीक आहे तर ती संख्या कोणती आहे पाचशे ओके समजलं नेक्स्ट बघा नंतर बघा खालील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ठीक आहे खालील शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द काढायचा आहे परित्राण ठीक आहे परित्राण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा परिधान रक्षण परिधी आणि परिपाठ ठीक आहे कोणता आहे तर बघा ऑप्शन नंबर ड नेक्स्ट बघा चांगला मुलगा परीक्षेत पास होतो ठीक आहे पुढचा क्वेश्चन आहे चांगला मुलगा परीक्षेत पास होतो या वाक्यातील विशेषण ओढखा ठीक आहे विशेषणाचा प्रकार ओढखायचा विशेषण नाही विशेषणाचा प्रकार ठीक आहे आता हे चांगला कोणत्या प्रकारचं विशेषण आहे बघा अधिविशेषण विशेषण सार्वनामिक विशेषण आणि उत्तर विशेषण ठीक आहे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो चांगला मुलगा कोणत्या प्रकारचं विशेषण आहे तर ते आहे अधिविशेषण ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर अ ठीक आहे अधिविशेषण अधिविशेषण म्हणजे काय अधिविशेषण म्हणजे काय तर बघा नामाच्या अगोदर ठीक आहे नामाच्या अगोदर विशेषण येणे ठीक आहे नामाच्या अगोदर विशेषण येणे ठीक आहे नामाच्या अगोदर जर विशेषण येत असेल तर त्याला आपण अधिविशेषण म्हणतो बघा मुलगा हे काय नाम आहे ठीक आहे नामाच्या अगोदर विशेषण येत आहे म्हणून त्याला आपण अधिविशेषण म्हणू आणि विधिविशेषण म्हणजे काय विधिविशेषण म्हणजे काय तर विधिविशेषण म्हणजे नामाच्या नामा नंतर नामाच्या नंतर नामाच्या नंतर जर विशेषण येत येत असेल नामाच्या नंतर तर त्याला आपण काय म्हणू अधिविशेषण सॉरी विधिविशेषण त्याला आपण काय म्हणू नामाच्या नंतर जर विशेषण येत असेल त्याला आपण विधिविशेषण म्हणू उदाहरणार्थ बघा सीता चांगली गाते ठीक आहे तर बघा ना, नाम नामाच्या नंतर विशेषण आलेलं आहे त्याला आपण विधिविशेषण आणि नामाच्या अगोदर जर विशेषण येत असेल तर ते त्याला अधिविशेषण ठीक आहे तर आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर ए नेक्स्ट बघा पुढील प्रश्न बघा मयुरीकडे ठीक आहे मयुरीकडे काही मोर ठीक आहे मयुरीकडे काही मोर व हरणे आहेत ठीक आहे त्यांच्या डोक्यांची संख्या अठ्ठेचाळीस आहे त्यांच्या पायांची संख्या बे एकशे बेचाळीस आहे तर मयुरीकडे हरणे व मोर किती आहेत आता बघा दोघांची संख्या आपल्याला विचारली आणि विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे कोणतेही गणित असो एक ट्रिक सांगतो पाच सेकंदामध्ये उत्तर ठीक आहे हा प्रश्न सॉल्व्ह होणार ठीक आहे पाच सेकंदामध्ये तुमचं उत्तर निघणार तर कसं करायचं बघा तर बघा डोक्यांची संख्या डोक्यांची संख्या महत्त्वाची आहे डोक्याची संख्या किती दिली आहे अठ्ठेचाळीस ठीक आहे डोक्यांची संख्या किती दिलेली आहे अठ्ठेचाळीस आता बघा जर आपण आता बघा आपण याच्यामध्ये मोराची संख्या काढू ठीक आहे आपण याच्यामध्ये मोराची संख्या काढू आधी ठीक आहे आधी आपण मोराची संख्या काढू तर काय करायचं डोक्यांची संख्या किती आहे अठ्ठेचाळीस ठीक आहे मग नंतर बघा मोरा मोराची जर आपल्याला संख्या काढायची असेल तर आपण हरणाचं घ्यायचं ठीक आहे मोराची संख्या काढायची असेल तर आपण हरणाच्या पायांचा विचार करायचा ठीक आहे तर हरणाला पाय किती असतात तर बघा चार तर मग काय करायचं अठ्ठेचाळीस गुणीला चार बरा बघा किती होणार बघा मोराचं जर आपल्याला काढायचं असेल मोराची संख्या काढायची असेल तर अपोजिट घ्यायचं हरणाच्या पायाचा विचार करायचा ठीक आहे हरणाला पाय किती असतात चार तर मग अठ्ठेचाळीस गुणीला चार करू आपण किती होणार बघा आठशे बत्तीसचे दोन हातशे तीन चारशे सोळा आणि तीन काय होणार एकोणीस चारशे सोळा आणि तीन एकोणीस आता बघा एकशे ब्याण्णव आले ठीक आहे आता बघा पायांची संख्या पायांची संख्या किती दिली आहे तर एकशे बेचाळीस तर आता काय करू आपण एकशे ब्याण्णवमधून एकशे बेचाळीस वजा करायचं ठीक आहे कोणत्याही प्रकारचे गणित असो या टाईपचे जर प्रश्न आले तर अशा प्रकारचं सॉल्व करायचं विद्यार्थी मित्रांनो पाच सेकंदामध्ये उत्तर निघेल तर बघा पाया पायांची संख्या दिली आहे एकशे बेचाळीस तर आपण एकशे ब्याण्णवमधून एकशे बेचाळीस वजा केलं किती होणार बघा शून्य आणि पन्नास ठीक आहे पन्नास तर आता बघा पन्नास भागीला काय करायचं दोन करायचं किती होणार पंचवीस ठीक आहे पंचवीस तर आपल्याला मोराची संख्या आलेली आहे पंचवीस ठीक आहे आपलं उत्तर आलेलं आहे पंचवीस बघा कुठे पंचवीस आहे इथे पण पंचवीस आहे आणि इथे बघा अरे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ऑप्शन गडबड झालेलं आहे ठीक आहे तर आपलं उत्तर येणार बघा ऑप्शन नंबर ए ठीक आहे ऑप्शन रिपीट झालेलं आहे ठीक आहे तर पंचवीस आणि तेवीस हे आपलं उत्तर येणार ठीक आहे पंचवीस आणि तेवीस आपलं उत्तर येणार आता बघा जर आपण आता बघा आता आपण मोराची संख्या काढली आपण मोराची संख्या काढली तर आपण आता हरणाची संख्या काढूया ठीक आहे तर बघा डोक्यांची संख्या किती आहे अठ्ठेचाळीस आता बघा हरणाची आपल्याला संख्या काढायची आहे तर आपण अपोजिट विचार करायचा मोराचा ठीक आहे मोराचा विचार करूया तर मोराला किती पाय असतात दोन तर बघा अठ्ठेचाळीस गुन्हेला जर आपण दोन केलं तर किती होणार आठ दोन्ही सोळाचे सहा आठचं एक चार दोन्ही आठ आणि एक नऊ शहाण्णव मग बघा पायांची संख्या दिलेली आहे एकशे बेचाळीस मग एकशे बेचाळीस ठीक आहे एकशे बेचाळीस मायनस आपण शहाण्णव करूया ठीक आहे बारातून सहा काढले सहा इथे हातचा एक आणि दहा चौदातून जर दहा काढले चार ठीक आहे छेचाळीस किती आले छेचाळीस मग छेचाळीस भागीला आपण दोन करूया बघा किती येतात बे एक बे बे, बे दोन चार आणि बेतीरसा ठीक आहे आला तेवीस ठीक आहे मोरांची संख्या आपल्याला पंचवीस निघली होती तर आता हरणाची संख्या किती आली तेवीस ठीक आहे म्हणून आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर ए ठीक आहे ऑप्शन नंबर ए ओके नेक्स्ट बघा नंतर बघा खालील प्रश्न मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येणार ठीक आहे खालील मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येणार ठीक आहे तर बघा काय दिलं आपल्याला एकशे अठरा एकशे अकरा शहाण्णव त्र्याहत्तर आणि बेचाळीस आणि क्वेश्चन मार्ग ठीक आहे फोर्टी टू आणि क्वेश्चन मार्क आता बघा ठीक आहे आता बघा याच्यातला जर आपण डिफरंट काढला विद्यार्थी मित्रांनो याच्यातला आपण जर फरक काढला तर बघा त्र्याहत्तरमधून जर आपण बेचाळीस वजा केले किती राहतात बघा त्र्याहत्तरमधून जर आपण बेचाळीस वजा केले तर किती राहतात किती उरतात एकत्तीस ठीक आहे नंतर शहाण्णवमधून जर आपण त्र्याहत्तर वजा केले तर किती उरतात बघा तेवीस ठीक आहे करून बघा नंतर एकशे अठरामधून सॉरी एकशे अकरामधून शहाण्णव वजा केले किती उरतात पंधरा आणि नंतर किती उरतात सात ठीक आहे बघा करून बघा ठीक आहे एकतीस तेवीस पंधरा आणि सात आता बघा पंधरामधून जर सात वजा केली आपण के 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 तर किती उरतात आठ तेवीसमधून पंधरा व वजा केले आठ आणि एकतीसमधून तेवीस वजा केले आठ ठीक आहे सिरीज कशी चालली आहे आठ 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 आता इथेसुद्धा आठ यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो मतलब इथे काय मायनस करायला पाहिजे एकतीसमधून काय मायनस करायला पाहिजे एकोणचाळीस ठीक आहे एकतीसमधून एकोणचाळीस वजा केले तर इथे आठ येणार ठीक आहे परंतु आपल्याला इथे काय पाहिजे तर बघा बेचाळीसमधून बघा आपल्याला काय वजा के करावं माझे एकोणचाळीस उडेल ठीक आहे मतलब कोणत्या संख्येमधून बेचाळीस वजा केली तर एकोणचाळीस मिळेल तर बघा जर आपण ऑप्शनमध्ये बघा एक्क्याऐंशी ठीक आहे एक्क्याऐंशीमधून जर आपण बेचाळीस मायनस केले बघा ठीक आहे किती उरणार एक्क्याऐंशीमधून जर आपण बेचाळीस माय मायनस केले किती उरणार बघा नऊ इथे हातचा एक तीन ठीक आहे एकोणचाळीस एक्क्याऐंशी मधून जर आपण बेचाळीस वजा केले तर एकोणचाळीस तर आपलं उत्तर काय राहणार एक्क्याऐंशी आपलं उत्तर काय राहणार एक्क्याऐंशी ठीक आहे समजली सिरीज ओके नेक्स्ट बघा नंतर बघा हळ वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे हड हा वर्ण वर्ण कोणत्या प्रकारचा आहे कोणत्या प्रकारचा आहे तर तो स्वतंत्र वर्ण आहे ठीक आहे अड हा एक स्वतंत्र वर्ण आहे ठीक आहे नेक्स्ट बघा खजुराव मंदिर ठीक आहे खजुराव कोणत्या राज्यात आहे ठीक आहे हे एक मंदिर आहे विद्यार्थी मित्रांनो खजुराव एक मंदिर आहे आणि ती कोण कुं, ते कोणत्या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यामध्ये आहे खजुराव मंदिर तर ते आहे बघा मध्य प्रदेश एम पीमध्ये आहे ठीक आहे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि बघा अजून एक प्रश्न विचारला जातो की सूर्यमंदिर सूर्यमंदिर कुठे आहे तर ते आहे कोणार्क कोणार्क ओडिसा ठीक आहे कोणार्क ओडिसा नेक्स्ट बघा तर नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे जनार्दन आणि अशोक ठीक आहे जनार्दन आणि अशोक यांच्या वयाची बेरीज ठीक आहे दोघांच्या वयाची बेरीज आहे पंचावन्न वर्ष त्यांच्या वयातील अंतर त्यांच्या वयातील अंतर आहे फरक आहे पंधरा वर्ष तर जनार्दनचे वय जनार्दनचे वय काढा ठीक आहे आपल्याला काय काढायचं आहे जनार्दनचे वय काढायचे आहेत तर बघा कसं करायचं दोघांच्या वयाची बेरीज आहे पंचावन्न वर्ष आणि दोघांच्या वयातील अंतर आहे पंधरा वर्ष काय करायचं ए प्लस बी minus... ठीक आहे आणि ए मायनस बी ठीक आहे तर ए प्लस बी किती पंचावन्न वर्ष आणि ए मायनस बी किती पंधरा वर्ष तर बघा प्लस ए मायनस सॉरी प्लस बी मायनस बी कॅन्सल झालं ठीक आहे प्लस बी मायनस बी कॅन्सल झालं नंतर बघा ए ए काय होणार दोन ए आणि बराबर पंचावन्न प्लस पंधरा किती होणार पाच पाच दहाचा शून्य आजचा एक सत्तर ठीक आहे किती होणार सत्तर तर बघा ये बरोबर किती होणार दोन सत्तर भागीला दोन किती होणार पस्तीस किती होणार पस्तीस जुने सत्तर ठीक आहे आता बघा पस्तीस आपलं उत्तर आलेलं आहे पस्तीस ठीक आहे परंतु आपल्याला माहिती आहे का ही जनार्दनची वय आहे की अशोकची वय आहे ठीक आहे आपण शोर नाही कन्फर्म नाही त्याच्यामुळे आपलं उत्तर काय होणार ऑप्शन नंबर ड सांगता येत नाही ठीक आहे आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर ड सांगता येत नाही ठीक आहे नेक्स्ट बघा नंतर बघा भारतातील पहिला रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणता ठीक आहे भारतातील पहिला रेल्वेमार्ग कोणता आहे तर बघा मुंबई ते ठाणे मुंबई ते दिल्ली कल्याण ते ठाणे आणि मुंबई ते पुणे तर कोणता आहे भारतातील पहिला रेल्वेमार्ग बघा अठराशे त्रेपन्नमध्ये भारतामध्ये पहिली रेल्वे धावली होती ठीक आहे अठराशे त्रेपन्नमध्ये कुठून कुठे धावली होती तर मुंबई ते ठाणे ओके नेक्स्ट बघा नंतर बघा मयूरला पाच पर्सेंट दराने ठीक आहे मयूरला पाच पर्सेंट दराने तीन वर्षात एकत्रितपणे तीन वर्षामध्ये एकत्रितपणे छेचाळीस हजार रक्कम प्राप्त होते तर त्याच्याजवळील मुद्दल किती ठीक आहे आपल्याला मुद्दल काढायचे रक्कम काढायची हे सुद्धा आपण गणित फार्मुले सॉरी ह्या ऑप्शनवरून सॉल्व्ह करूया ठीक आहे ऑप्शनवरून आपण सॉल्व करूया तर बघा काय होणार ठीक आहे आपण पहिल्या ऑप्शनवरून सॉल्व करून बघूया चाळीस हजार छेचाळीस हजार एकत्रितपणे प्राप्त होतात छेचाळीस हजार म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये रास याला आपण म्हणू रास रास म्हणजे काय तर व्याज प्लस मुद्दल व्याज प्लस मुद्दल ठीक आहे व्याज प्लस मुद्दल इज इक्वल टू काय होणार रास ठीक आहे तर बघा आपण काढून बघूया ऑप्शन ने चाळीस हजार गुणीला पाच गुन्हेला तीन भागीला काय करू शंभर करू ठीक आहे आपला फॉर्म्युलाच आहे सरळ व्याज करण्याचा मुद्दल गुणीला मुदत गुणीला दर भागीला काय शंभर ठीक आहे शून्य शून्य कॅन्सल होणार बघा पाच तरी पंधरा पंधरा गुणिला चारशे किती होणार पंधराचो साठ तर सहा हजार ठीक आहे तर बघा आपलं उत्तर पहिल्याच ऑप्शनमध्ये आलेलं आहे सहा हजार सहा हजार व्याज आहे तर चाळीस हजार काय आहे मुद्दल आहे रक्कम आहे ठीक आहे ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए नेक्स्ट बघा ओके okay, समझ का ठीक आहे समजलं का तुम्हाला आई होप समजलं असेल नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा पंधरावा प्रश्न बघा जय एक वस्तू जय एक वस्तू सत्तर रुपयाला खरेदी करतो ठीक आहे आणि चौऱ्याऐंशी रुपयाला विकतो ठीक आहे सत्तर रुपयाला एक वस्तू खरेदी करतो आणि चौऱ्याऐंशी रुपयाला विकतो तर या व्यवहारात जयला किती टक्के नफा झाला आपल्याला किती टक्के नफा झाला ते काढायचं आहे जा बघा चौऱ्याऐंशी रुपयाला वस्तू विकली सत्तर रुपयाची ठीक आहे तर किती आपल्याला नफा किती होणार बघा जर सत्तर रुपयाची वस्तू आपण चौऱ्याऐंशी रुपयाला विकतो तर आपल्याला किती रुपये नफा होणार तर आपल्याला चौदा रुपये न पाहणार ठीक आहे किती रुपये चौदा रुपये न बरोबर आहे आता या नप्याला आपल्याला पर्सेंटमध्ये काढायचं आहे तर काय करायचं पर्सेंट म्हणजेच आहे शंभर ठीक आहे चौदा गुन्हेला शंभर भाग्यला खरेदी किंमत कितीमध्ये खरेदी केला होता सत्तरमध्ये कितीमध्ये खरेदी केला होता सत्तरमध्ये तर बघा चौदा एक चौदा चौदा पंचे काय होणार सत्तर आणि पाच एक पाच पाच जुने दहा ठीक आहे काय होणार वीस पर्सेंट काय होणार वीस पर्सेंट तर बघा आपलं उत्तर येणार वीस पर्सेंट ऑप्शन नंबर ब ऑप्शन नंबर ब ठीक आहे तर किती रुपये नफा झाला विद्यार्थी मित्रांनो वीस टक्के नफा झाला ठीक आहे ओके नेक्स्ट बघा नंतरचा प्रश्न बघा भारतात तार आणि सुधारित टपाल सेवा ठीक आहे कोणी सुरू केली महत्वाचा प्रश्न आहे तर कोणी सुरू केली बघा लॉर्ड डल लॉर्ड बेटिंग लॉर्ड रिपन आणि लॉर्ड मेयो ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये तार आणि सुधारित टपाल सेवा कोणी सुरू केली तर बघा ऑप्शन नंबर ए लॉर्ड डलावसी ठीक आहे लॉर्ड विल्यम बेटिंगने बघा अठराशे एकोणतीसमध्ये सती प्रथा बंद केली होती काय सती प्रथा कोणासोबत तर राजा राम मोहन रायसोबत ठीक आहे राजा राम मोहन राय ज्यांनी समाजाची स्थापना केली त्यांच्यासोबत लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी अठराशे एकोणतीसमध्ये प्रथापन केली होती लाडमेयो मेयोच्या काळात काय झालं होतं तर जनगणना जनगणना केव्हा होते तर दर दहा वर्षांनी जनगणना होते आणि मेयोच्या काळात भारतातील पहिली जनगणना झाली होती केव्हा अठराशे बहात्तरमध्ये किंवा अठराशे बहात्तरमध्ये भारताची पहिली जनगणना झाली होती लॉर्ड मेयू यांच्या काळामध्ये आणि लॉर्ड रिपन बघा याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात लॉर्ड रिपन ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट बघा नंतर बघा बघा प्रश्न तोच आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात तर आताच आपण बघितलं लॉर्ड रिपन ठीक आहे नेक्स्ट बघा जागतिक आरोग्य दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ठीक आहे जागतिक आरोग्य दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो तर बघा पंधरा जानेवारी आठ मार्च सात एप्रिल पाच जून ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो आठ एप्रिलला काय असते महत्त्वाचा सण असतो एक मस्त महत्त्वाचा उत्सव असतो काय असतो जागतिक महिला दिन म मह, महत्त्वाचा दिवस असतो जागतिक महिला दिन आपण साजरा करतो ठीक आहे जागतिक महिला दिन आपण साजरा करतो आठ मार्चला आणि पाच जूनला आपण जागतिक पर्यावरण दिवस पर्यावरण दिन साजरा करतो ठीक आहे तर आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर क सात एप्रिल ठीक आहे सात एप्रिलला आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो ठीक आहे नेक्स्ट बघा जालियनवाला बाग कुठे आहे महत्त्वाचा प्रश्न ठीक आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे ठीक आहे जालियनवाला बाग ठीक आहे जालियनवाला बाग कुठे आहे तर बघा अमृतसर ठीक आहे पंजाबमध्ये अमृतसर इथे जालियनवाला बाग हत्याकांड आहे केव्हा घडलं होतं एकोणीसशे एकोणीसला ठीक आहे का बरं घडलं होतं तर बघा जो रोलट कायदा आहे रोलेट कायदा रोलेट ॲक्ट म्हणू आपण याला सुद्धा एकोणीसशे एकोणीसला झाला होता याला आपण काळा कायदा म्हणतो यालासुद्धा काय म्हणतो काळा कायदा म्हणून याला ओळखले जाते काळा कायदा ठीक आहे ओके रोलट ॲक्ट रोलट कायदा तर रोलट कायद्याला विरोध करण्यासाठी ठीक आहे काय झालं होतं जाहीरवाला बाग हत्याकांडमध्ये एकोणीसशे एकोणीसमध्ये रोलट कायद्याला विरोध करण्यासाठी आता रोलट कायद्याला विरोध करण्यासाठी म्हणजे काय तर रोलट कायदा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर बघा रोलट कायद्यामुळे ठीक आहे रोलट कायद्यामुळे काय काढलं होतं इंग्रजांनी रोलट कायद्यामुळे कोणत्याही व्यक्तीला विनाकारण तुरुंगामध्ये डू डांबत होते ठीक आहे तुरुंगात बंद करत होते कोणतेही कारण नसताना कुणालाही तुरुंगात डांबणे हा रोलट ॲक्ट होता रोलट कायदा होता तर त्यालाच विरोध करण्यासाठी एकोणीसशे एकोणीसमध्ये जॅलियनवाला बाग हत्याकांडमध्ये हजारो सैनिक हजारो लोक जमले होते ठीक आहे हजारो लोक जमले होते त्याला विरोध करण्यासाठी तेव्हा जनरल डायर यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता त्या जमान जे लोक जम जमले होते त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये विद्यार्थी मित्रांनो हजारो लोक मृत्युमुखी पडले मरण पावले त्यालाच जालियनवाला बाग हत्याकांड असे म्हणतात ठीक आहे नेक्स्ट बघा शेवटचा प्रश्न आहे मानवी त्वचाशी संबंधित असलेला रोग कोणता ठीक आहे मानवी त्वचाशी संबंधित असलेला रोग कोणता आहे बघा खरुज एक्झिमा वरीलपैकी दोन्ही यापैकी नाही तर आपलं उत्तर काय होणार ऑप्शन नंबर क वरीलपैकी दोन्ही ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये